राम काय गेले तर थांब फोन लावता. हॅलो हॅलो हा काय आर हा ये मग लवकर आहे जसा असशील तसा लवकर ये काम आपल्याला जावाचा हा लगेच लगेच हा ये लवकर अरे आपल्याला जावाचं कया अरे पोर बघायला जावाचं कडक कपडे घालून येऊ का कडक घाल एकदम भारी अवेश हेला तू अरे पण या आवरं भारी कपडे काला घातले आणि तुम्ही आवरा टकाटक त्याला कळवला अरे पोर तुला नाही मना बघायला जाऊ आता तुला बघायला जाऊ सांग मना वाटलं मना के तुझ्या केलं आणि गोगल गोगल रम दिसे नाही नाही ते मना पोर बघायची अरे बाबा काय चाललं अरे पोर बघायला चालले आहो कोणला काय झालं अजून ठिकाणात नाही काय तरी जाऊ चल आमचे बापाचे आत्तूचे आजीची आई आहे कोळकीची जाऊ तर पोरी जाम भारी आहे चल लगेच जाऊ हा चल मग गाडी लाव लाव गाडी काही नाही चावी माप दे मी गाडी चालवतो बस रावला चाल जितू भेटला तर पोर तर बघायला भेटेल त्यात ना अरे पण अरे एक लफरा आहे कनाचा लफरा अरे तिचा लफरा आहे क राहून दे ना कळला इकडे तर आमचं चार चार पाच पाच लफरं होते अरे पण ती ना आपली जातीची नाही आहे अरे मग जमल ना जातीची नसली तर कळला पोर तर भारी आहे ना पोर एकदम जाम म्हणजे एकदम भारी म्हणजे भारी आहे जाम भारी आहे खतरनाक आहे मग टेन्शन येत नाही मग चालेल जय मग त्याला फोन करून सांगू का लगेच फोन करून लगेच सांग येतो तयारी बियारी करायला सांग नंबर आणि तयारी बियारी करून घ्या तयारी केल्यावर टाइमपास नाही मला पुझ हॅलो बाय तुम्ही पोरी सांगलेली नाही का मला पोरीला पोऱ्या बघायला जा सांगलेला हा हा तर मी पोऱ्या जेवून येतो आता निघल्या पोऱ्या एक नंबर आहे हा म्हणजे पोरीला तयारी करून रेवाला सांग हा जाम हा सगळा त्यांचा जागा बिगा जाम आहे ना आता पोऱ्याची म्हणजे गोडावणा पण आण सगळं आहे हा हा अरे माझ्या भरोसा देऊ ना मग हा एक नंबर हा सगळा जाम पैसा पण आहे ना आता बंगला पण त्यांनी बांधले गोडावणा पण आण हा अरे आपल्या आगरी जात माहिती आहे ना पैसा फुल दुसरा काही टेन्शन नाही हा चालेल चल तयारी करून ठेवाल सांग हा तयारी केली चालली नका सोरू तिने सांगले म्हणा पोरी एक नंबर आहे त्या तयार अर्धेतील आपली जा आपले ना कोणी नाही बोलणार आहे का बरा होला चल म्हणजे आता टेन्शन दूर होला जितू रे थोडा भारी घर
फोर पिन जाम भारी असेल, एक नंबर जाम म्हणजे याला देतील ना दिसतील मम्मी आपल्याला देणार नाही याच नाही बोला ते आपला पहिले पोरी तर बघा चला या पाहुण्या या नमस्कार बाईनी केलता ना फोन हो केला होता आता तुला फोन केलता निघलो तो नको बाबा जेवण आम्ही खाऊ नाही आहो मॅकडिन वाढलेलो ना तर या पिझ्झा बर्गर बिर्गर खाऊ नाही आहो बस आपल्याला भूक लागली असं समजून नाही दिवस पोरीला बाबा आम्ही तयारी झाली बघ आता जेले ते आता काय होत काय समजू म्हणजे तू दाखवणार होता ईश्वर आहे दाखवली तुंटुंटुनी नेटवर्क वाटते मग मी आलो जरा त्यांना बघू ना
हा अवघे भारी चालले तुमचा. अरे पोरी भारी जितू तुम्ही तर सांगला जाम भारी पोरगी. अरे बाय बोलायला लागली कर ती पोरी जाम भारी आहे जाम भारी तर काय सांग. तुम्हाला कसं सांगू तुम्ही बाहेर येऊन असं असता. अरे आपले समाजान हे का माझा आपल्या आग्रिकोळी समाजांना आपल्याला या नाही शिकवी कोणच्या पोरीला असा तर असा. बरोबर बोलला तू पण ती जाडी आहे ना. अरे जाडी आहे जाडी आहे जाडी आहे कौचंद सिंग ते जाडी आहे म्हणजे तिने काही चुकी केली का जाडी होणार म्हणजे. अरे तिला देवाने दिलेली एक ती देई ना काय कळला ती काय ना मी काय. अरे लोक काय बोलताय ना विचारच सोडून देस. तू घरातून आवडे टकाटक कपडे घालून निघला ना तरी तुला कोणी सांगणार नाही तू चांगला दिसते असा. पण एक दिवस ते कपड्याला डाग लागू दे तुला 10 लोक बोलतील कसा कपडा घालून आले किती कपडा घाण झाले किती कपड्याला डाग लागले ही गोष्ट लक्षात ठेव. अरे लोक ना पेरू विकत घ्यायला जातात तेव्हा पण बोलतात की भैयाजी पेरू गोड आहे का पण खाताना तो मीठ लावून खातात. स्वतःचा विचार कर. माझी चुकी मला समजली चला आता आपण आत्मारी जाऊया मग. चला त्यांना सॉरी बोलू चला. तुमची पोरगी आम्हाला पसंद आहे. आम्ही चला मग आता लग्नाच्या तयारीला लागूया. चला